राज्यातील 27 कारखान्यांची 110 कोटींची वेतन थकबाकी असून ही थकबाकी त्वरित अदा करावी असे आदेश साखर आयुक्तांना दिल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे कामगारांचं वेतन थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर इथं राज्य साखर कामगारांच्या महाअधिवेशनात मुख्यमंत्री बोलत होते. वेतन श्रेणी निश्चित करण्याकरता ताबडतोब कारवाई करा असा निर्णय दिला होता. वेतन श्रेणी कायम करण्याकरता 13 सदस्यांची कमिटी नेमण्यात आली आहे. त्या कमिटीचा जीआर हा 8 तारखेला या महिन्याच्या म्हणजे गेल्या आठवड्यातच निर्गमित झालेला आहे. कदाचित तो जीआर अजूनही तुमच्यापर्यंत पोहोचला नसेल. 13 माणसांची कमिटी आहे. मला आता बिहार तात्या म्हटले की अवतात आमचे कामगारांचे प्रतिनिधी आहेत का नाही. मी सहकार मंत्र्यांना विचारलं. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी माहिती दिली आहे की 2 कामगारांचे प्रतिनिधी त्या 13 सदस्य समितीमध्ये आहे. पण जर त्यामध्ये जर कामगारांचे प्रतिनिधी नसले तर ते निश्चितपणे त्यांचा समावेश केला जाईल. त्याचबरोबर एखादा जर तज्ज्ञ सदस्य आणखी त्यामध्ये समावेश करायचा असेल तर तोही केला जाईल. पण ताबडतोब ही वेतन श्रेणी निश्चित करण्याकरता स्टाफिंग पॅटर्न करण्याकरता 13 लोकांची सदस्य वेतन श्रेणी जाईल. स्टाफिंग पॅटर्न ज्या विक्री करण्यात आलेले कारखाने आहेत त्या कारखान्याचे जे थकित पगार आहे त्या थकित पगारांचे जी वेतन जी देणी आहे ती 2 एका पद्धतीने दिली गेली पाहिजे जसा कोर्टाचा आदेश आहे. आणि त्या आदेशानुसार काम या पुढचे जे काही कारखाने अशा प्रकारे काही करार केले जातील. भाडेतत्व देण्याचा करार केला जाईल. सहभागीदारीमध्ये काही कारखाने चालवायचा निर्णय असेल तर तसे कराराला त्या प्रकारच्या कराराला मान्यता देताना साखर आयुक्तांनी कामगार संघटनांच्या समावेश देखील करार केला असेल किंवा त्याचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट याचं बंधन घालायचं.